Please subscribe to my channel Swar Chandan and press the bell icon for more updates. Hi friends, मी प्रसाद कांबळे. मी माझ्या स्वरचंदन रेकॉर्डिंग स्टुडिओ मध्ये आहे. रात्रीचे 3 वाजले आहेत. व्हिडिओ काढण्यामागचं कारण नाही, तसे 2 कारण आहेत. पहिलं कारण म्हणजे ह्या व्यक्तीने मला खूप पिडलेलं आहे, आणि दुसरं कारण की माझं स्वप्न होतं की खंडोबाचं गीत मी ह्या व्यक्तीसोबत गावं, आणि ते स्वप्न आज पूर्ण झालेलं आहे. ती व्यक्ती मी तुम्हाला दाखवणार आहे, ती व्यक्ती म्हणजे ही, हाच तो व्यक्ती आहे. नमस्कार, मी सोनू साठे. वगैरे काय नाही, माझी काम करायची पद्धतच आहे ती. मध्यंतरी पण खंडोबाची काही गाणी केली, जसं नाचते मुरडी मी खंडेरायाच्यासाठी रेणुकाला पण गाणं दिलं होतं. तर त्यांना तब्बल मी 1.5 ते 2 वर्ष सतवलं होतं, आणि त्याच्यानंतर ते गाणं दिलं होतं. त्याच्यानंतर विकीला पण 1.5 ते 2 वर्ष लाजली लाजली हे गाणं दिलं, त्यालाही 2 वर्ष तसंच त्रास दिला होता. आकाश शिंदे ज्याला घुंगरू म्हणतो आम्ही, त्यालाही 2 ते 2.5 महिने मी असाच त्रास दिला होता. त्या मानाने ह्याचा नंबर लवकरच लागलाय. नाही, 3 वर्ष झाले. सगळ्यात जास्त लेट मला असं वाटतं ह्यालाच झाला असं. आपण एक सुवर्ण योग आल्यासारखं मला असं वाटतंय, कारण का थकलोय तर खूप लेट झालाय. रात्रीचे 3:30 वाजता आणि काम करतोय. फार छान वाटलं, एक्सपिरियन्स चांगला होता. त्याच्याबरोबर गायचं म्हणल्यावरती त्याच्या गाण्यामध्ये एक थोडा छोटा छोटा अंश माझे गुरुवर्य चंदन कांबळे यांचा येतो. तो मला फार आवडतो, आणि थोडं सतवलं त्याला, आणि सतवूनच त्याला गाणं दिलंय. आणि काम करताना एन्जॉय, तुम्ही जर बघितलं तर स्टुडिओमध्ये तुम्हाला दिसताना आम्ही दोघे दिसतो, तर ऍक्च्युअल आम्ही दोघे नाही आहेत. तुम्हाला बाकीचे पण माझी टीम बघायला मिळेल, सगळे सुस्तडलेले आहेत, सगळ्यांना सुस्ती चढली आहे. बघा, 3:30 कोणी मोबाईल वर खेळतंय, तर कोणी झोपलेलं आहे, कोणाचं काय चाललंय, तर काय कोणी झोपलेला आहे, तर सगळ्यांना कंटाळा आलाय. हा वेळ नाही काम करायचा, पण शक्यतो करून माझे सर्व काम लेट नाईटच होतात. त्यावेळेस थोडस माइंड फ्रेश असतं, काही वेगळा विचार येत नाही माइंडमध्ये, फक्त गाण्याचाच विचार असतो. बरं वाटलंय गाणं करून. लवकरच तुम्हाला गाणं, जे माझं चॅनल आहे युट्यूबवरचं सोनू साठे नावाचं, ज्या गाण्याला तुम्ही भरभरून प्रेम दिलं, असे खंडोबाचे गाणे हिट झालेले त्या चॅनलवरती तुम्हाला बघायला मिळाले, आणि हेही गाणं तुम्हाला लवकरच त्या चॅनलवरती बघायला मिळेल. आणि नवीनच चॅनल क्रिएट केलेला आहे प्रसादने, स्वरचंदन रेकॉर्डिंग स्टुडिओ, ज्या रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये आम्ही काम करतो. माझे गुरुवर्य चंदन कांबळे, अजय क्षीरसागर, साजन बेंद्रे, सोनू साठे, अभिषेक कांबळे, ओंकार कांबळे, आकाश शिंदे, रणजित खंडागळे, असे नामवंत कलाकार या स्टुडिओमध्ये येऊन रेकॉर्डिंग करतात. हा वेळ सगळा आनंदाने आमचा जातो, आणि वेळ कसा निघून जातो कळत नाही. रात्रीचे 3 वाजता 4 वाजता 6 वाजता एकदा स्टुडिओमध्ये आल्यानंतर कळत नाही. एन्जॉय होतो, आणि कामही मस्त होतं, छान होतं काम. आता हे गाणं जे आम्ही नवीन केलेलं आहे खंडोबाचं, हे लवकरच तुमच्यापर्यंत पोहोचेल. जास्त काही नाही करायचंय तुम्हाला, त्याचा त्याने खूप तसे गाणे गायलेले आहेत, पण माझ्या बरोबरचा हा त्याचा खंडोबाचा गाण्याचा पहिला प्रयत्न आहे. आणि आजपर्यंत तुम्ही माझ्या खंडोबाच्या डुविट गाण्यांना भरभरून प्रेम दिलेलं आहे, तसं सोलोलाही प्रेम दिलेलं आहे, पण डुविट गाण्यांना जास्त तुम्ही प्रेम दिलेलं आहे. नक्कीच हे गाणं तुम्हाला आवडेल, काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मध्यंतरी काही लोकांचं म्हणजे असं एक, त्यांनी असं मला सांगितलं होतं की बाबा खंडोबाचेच गाणे करतो, पण ऍक्च्युअल ते सांगायला गेलं तर एक त्या देवाशी काहीतरी वेगळं नातं आहे माझं. ते गाणं माझं तारून येतो खंडोबा. वरदहस्त गाणं तर कम्प्लीट झालंय, पण आता ज्याने गायलंय माझ्या बरोबर त्यालाच विचारू आपण कसं झालंय. तुला कसं वाटलं गाव? गाणं खूप छान लिहिलं होतं, त्याबद्दल काहीच वाद नाही. गाण्याची धून पण खूप छान लावलेली आहे. गाणं गाताना खूप एन्जॉय करून गायलं गाणं.
पण फक्त डिफिकल्ट हे होतं गाण्यामध्ये की ह्या व्यक्तींचा आवाज म्हणजे हॅट्स ऑफ त्यांना चॅलेंज नाही, त्यामुळे गाणं कसं निभावून न्यायचं हे थोडस अवघड होत. पण शेवटी माझे काका चंदन तात्या आणि अशी व्यक्ती लाभले मला सोबत, त्यामुळं काय नाही, मस्त एक नंबर. मजा आली खरंच, एन्जॉय केला आम्ही पण. तुम्हाला नक्कीच ते गाणं लवकरच बघायला मिळेल. सहज बसल्या बसल्या 2:30-3 रात्रीच्या चाललो होता आमच्या गप्पा गोष्टी, तर त्यावेळेस त्याला सुचलं ही गोष्ट तुमच्यापर्यंत शेअर व्हावी, कारण खूप लोकांपर्यंत आमची गाणी पोहोचतात. गाणं मिनिमम मॅक्झिमम 5-6 मिनिटाचं गाणं असतं, पण त्या गाण्याच्या पाठीमागची मेहनत कोणाला माहिती नसते. ती मेहनत पण कळाली पाहिजे की 5 मिनिटाचं गाणं बनवण्याच्या पाठीमाग किती वेळ जातो, किती दिवस जातात, रात्र जागा लागते. आणि खरं सांगायला गेलं तर त्याच्या चेहऱ्याकडे बघून वाटत असं तुम्हाला जेवलेला नाही, कारण का मी त्याला अडवून धरलंय. माझी तब्येत तुम्ही दिवसेंदिवस बघता तशीच्या तशीच आहे, पण त्याला थोडा इफेक्ट पडलाय. तुला जेवला नाही तो, चिडला माझ्यावरती, म्हणून मला मागाशी म्हटला तू पिडलंय ह्या व्यक्तीने मला खूप. पिडायचं म्हणजे काय असं एवढं नाही पिडलं तुला, तरी तुला मी लवकर किती वेळ झाला त्या गोष्टीला. खूप वर्ष, 2 काय किती टायमिंग काय दिला होता तुम्हाला, 2-2.5 वर्षानंतर म्हणजे हायेस्ट असेल की सगळ्यात लेट गाणं याला होता तू, त्या गाणं करूया करूया वगैरे, करूया करूयाचा शब्द मी लावला होता त्याच्या पाठीमाग. पण 2-3 वर्षानंतरला तो एक योग जुळून आला. खूप त्याने सांगितलं होतं मला ज्या टायमाला, इंटरेस्टिंग एक गमतीचा विषय सांगतो, त्या टायमाला माझंही लग्न झालेलं नव्हतं आणि त्याचंही झालेलं नव्हतं. पण आता विशेष म्हणजे असं सांगायचं, माझं झालं त्याला 1 वर्ष होऊन गेला आणि ते जे झालंय आता, आणि त्या टायमाला तो योग जुळून आला. म्हणजे 2-2.5 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. आणि गाणं नक्की बघा, गाण्याला पसंती तर तुम्ही देणारच, मला तुमच्यावरती विश्वास आहे, कारण आम्ही कलावंत रसिक श्रोत्यांच्या प्रेमावरती जगत असतो आणि तुम्ही प्रेम देता भरभरून. आणि त्याने जे चॅनल क्रिएट केलेलं आहे स्वरचंदन रेकॉर्डिंग स्टुडिओ, त्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब व्हा. इंटरेस्टिंग तुम्हाला अशा अपडेट मिळत राहतील कंटिन्यू, कारण का या स्टुडिओमध्ये खूप मोठमोठे कलावंत काम येऊन करतात, तर त्यांच्या काय ज्या येणाऱ्या गाण्याच्या ज्या आतमधल्या गोष्टी आहेत ज्या कधी बाहेर पडत नाहीत, की त्यांनी कसं काम केलं किंवा ते गाणं, त्यांची मेहनत किंवा ते गाणं कसं बनलं किंवा त्या गाण्यासाठी कशी थीम शोधून काढली किंवा काय काय गाणी तयार करताना काही जोक्स होता. हा हा हा, एक आनंदाचा विषय असतो, कधी कधी माहोल वेगळा असतो, कधी कधी त्या गाण्याच्या पाठीमागे एक हा म्हणजे टेन्शन पण असतं, तरी सुद्धा त्याला काम करायचंय, गाणं गायचंय, मग ते टेन्शन ठेवून त्याला गाणं गावं लागतं. कधीतरी हॅपी मूडचं गाणं असेल तर, समजा टेन्शन असेल तर ते बाजूला ठेवून गाणं ते गायचंय, तर खूप कठीण होतं. पण तो प्रयत्न चालू असतो आणि त्याच्यातनं ते गाणं तरतं, तुम्ही लोक तारता त्या गाण्याला, तुम्ही करता धरता आहात आमचे. रसिक श्रोत्यांना आमच्या दोघांचं हेच सांगणं आहे की असंच प्रेम देत राहा, आम्हा सर्व कलावंतांवरती तुमचा आशीर्वाद सदैव असाच राहावा. लवकरच तुम्हाला गाणंही बघायला मिळेल आणि लवकरच तुम्हाला असे इंटरेस्टिंग नवीन नवीन आमचे व्हिडिओही बघायला मिळतील. त्याच्यासाठी तुम्हाला एक काम करायचंय, व्हिडिओवरती खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला तुम्ही सबस्क्राईब करायचंय, क्लिक करायचंय, सबस्क्राईब करायचंय, त्या बेल आयकॉनला क्लिक करायचंय. त्याच्यामुळे तुम्हाला नोटिफिकेशन या चॅनलचं मिळत राहील की नवीन काय व्हिडिओ जर अपलोड झाला तर. आणि प्रेम द्या, प्रतिसाद द्या, आणखी दुसरं काही नको. चला